आजही 24 तास एक पाऊल पुढे. अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या घटनेमध्ये या महिलेचा मृत्यू झालेला आहे. रात्री 12:30 सुमाराला वांद्र्यात घडलेली ही घटना आहे. या घटनेवेळी सोहेल खान कारमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सोहेल खानच्या ड्रायव्हरला अटक केलेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्य यावेळेला दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, मुंबईमध्ये घडलेला हा अपघात आहे. खरं तर कायमच हिट अँड रनच्या केसेस होत असतात, मात्र यावेळेची जी घटना आहे, खास करून अभिनेता सोहेल खानच्या कारने एका वृद्ध महिलेला चिरडलेला आहे, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? विशाल, काल रात्री 12:30 सोहेल खानच्या घरावर हाडली 100 फुटांच्या अंतरावर एक लेफ्ट टर्न येतो बांद्रा बँडस्टँड साठी. तिथूनच एक महिला, 70 वर्षाची एक महिला आहे चंद्रबाला, ती जात असताना जोरदार वेगाने येत असलेल्या सोहेल खानच्या गाडीने या महिलेला एक जोरदार टक्कर दिली आणि त्यानंतरच या महिलेचा मृत्यू झालाय. सध्या पोलिसांनी या ड्रायव्हर धनंजयला तर अटक केलेला आहे, पण त्यावेळी सोहेल खान स्वतः त्या गाडीत होते का याबद्दल अजूनही पोलीस अधिकृतरित्या काहीही बोलायला तयार नाही आहे. या महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर घटनेच्या वेळी हा जो ड्रायव्हर आहे धनंजय, तो दारू प्यालेला की नव्हता यासाठी पोलिसांनी त्याचे ब्लड सॅम्पल्स घेतलेले आहे. इतकंच नव्हे तर असंही बोललं जात आहे की स्टेटमेंट सोहेल खानच्या घरातील या प्रकरणात स्टेटमेंट घेतलं जाऊ शकतं. तर नेमकी गाडी किती स्पीडने होती, दारू त्यालेला होता की नाही, धनंजय, या सगळ्या प्रकरणावर पोलीस जे आहे ते तपास करत आहेत. नक्कीच दिनेश, मात्र बऱ्याचदा असं असतं की सेलिब्रिटीज जे आहेत रात्रीच्या वेळेला पार्ट्यांना जातात आणि पार्टीहून परतत असताना अशा प्रकारच्या घटना होत असतात, त्यामुळे नक्की गाडी कोण चालवत होता, ड्रायव्हर जरी गाडीत असला तरी देखील या संदर्भातली काही माहिती मिळालेली आहे का? हे बघा, उशिरा रात्री घटना झाली असल्यामुळे सध्या तरी जे धनंजय आहे, इनिशियली पोलिसांच्या तपासात आढळून आले की धनंजय गाडी चालवत होता, पण काही एक जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे त्या गाडीत सोहेल खान सुद्धा होता. तर पण अधिकृतरित्या पोलीस यावर कुठलंही कन्फर्मेशन द्यायला तयार नाही. तर आज सकाळी पुन्हा एकदा पोलीस त्या घटनास्थळी जाणार आहेत. इकडच्या स्थानिक लोकांचे जे ज्यांनी घटना बघितलेली त्यांचे पुन्हा एकदा स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्यानंतरच पोलीस कुठल्या तरी कन्क्लुजनवर येणार आहेत. निश्चितच, धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईत अभिनेता सोहेल खानच्या कारनं एका वृद्ध महिलेला चिरडलं. रात्री 12:30 सुमाराला वांद्र्यात ही घटना घडलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.